महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या या अधिवेशनाकरता आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथराव शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या राज्याचे उद्योगमंत्री माझे सहकारी माननीय उदयजी सामंतसाहेब, कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू असे राज्याचे शिक्षण मंत्री माझे मित्र माननीय दीपकराव केसरकरजी, माझे सहकारी आमदार योगेजी कदम, माजी आमदार माननीय दीपकराव साळुंके, आपल्या संघटनेचे नेते आदरणीय संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष अंबादासजी वाजे, व्यासपीठावर सर्व आपल्या संघटनेचे पदाधिकारी आणि राज्यातून आलेले सर्व आमचे शिक्षक बांधव भगिनी आणि मित्र हो, अतिशय अधिकारवाणीनं माननीय केसरकर साहेबांनी आपल्या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. माननीय संभाजीरावनी सुद्धा विद्यार्थ्यांना पटेल अशा भाषेमध्ये आम्हाला पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मला या शिक्षक संघटनेच्या अधिवेशनाला उपस्थित राहताना अनेक अधिवेशनं मी अधिवेशनाला हजर राहिलो. या संघटनेच्या चळवळीशी अतिशय जवळून संबंध माझा राहिला. मग कैलासवासी शिवाजीराव पाटील होते, आमच्या जिल्ह्याचे भादव पाटील होते, आणि त्यानंतर मला वाटतं चौथ्यांदा आता आदरणीय संभाजीराव या संघटनेचे प्रमुख म्हणून काम करतायत. एक जिव्हाळ्याचं नातं या संघटनेच्या बरोबर आमचं तयार झालेलं आहे. आणि म्हणून या संघटनेच्या मागण्यासंदर्भात अतिशय सकारात्मक भूमिका माननीय शिक्षण मंत्र्यांनी मांडली आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा आपल्याला बोलणार आहे. मला खरं आपल्या शिक्षक मुख्यमंत्री महोदयांना सांगायचं आहे की मागच्या 2 वर्षाच्या कोविडच्या कालखंडामध्ये शाळा सगळ्या बंद असताना आमच्या शिक्षक बांधवांनी ऑनलाईन पद्धतीनं वस्तीवर जाऊन आमच्या मुलांना शिक्षणाचं काम त्यांनी अतिशय प्रभावीपणे केलं आणि मुख्य प्रवाहामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे. अनेक आमच्या शिक्षक बांधवांचे त्याच्यामध्ये मृत्यू झाले, परंतु एक आव्हान स्वीकारून आपण ते काम केल्याची जाणीव राज्य सरकारला आहे. आणि मला वाटतं सगळ्याचा विचार उद्या आपल्या सगळ्यांच्या मागण्या मान्य करताना राज्य सरकारला करावं लागणार आहे. तर शिक्षकांच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर ते काय परिणाम होतात हे आता आम्ही अनुभवलेले आहे. मला आमच्या मित्र संजय कळमकरांच्या झुंड कादंबरीची आठवण झाली. आज झुंड म्हणजे माझ्या भाषेमध्ये कळप आहे. आता कळप आमच्याकडे निघालेला आहे. आता शिक्षक आता हे राजकारणाकडे अधिक आकर्षित होऊ लागलेले आहे आणि झुंड कादंबरी पाहिल्यानं वाचल्यानंतर आता शिक्षक अधिक राजकारणाकडे आल्यामुळे आम्ही राजकारणी अध्यात्माकडे निघालेलो आहोत. परंतु विनोदाचा भाग सोडून देऊ, अतिशय समर्पित भावनेनं आज राज्यातल्या प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचं काम आपण मंडळी करत आहे आणि ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आज गावावर संस्कार होत आहेत, कुटुंबावर संस्कार होत आहेत. अतिशय गरीब परिस्थितीतून आलेल्या आमच्या विद्यार्थ्याला शिकवण्याचं एक मोठं सामर्थ्य आपण त्याच्यामध्ये निर्माण करत आहे. केवळ कॉन्व्हेंटला जाणारा मुलगाच फक्त DSP होतो, MPSC पास करून पास होऊ शकतो, IPS पास होऊ शकतो असं नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं देता येतील की प्राथमिक शाळेमध्ये शिकणारा मुलगा सुद्धा जो आपण त्या ठिकाणी त्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं त्याच्यावर संस्कार केले या राज्यामध्ये तो IAS झाला आहे, IPS झाला आहे, डेप्युटी कलेक्टर झाला आहे. इतकं चांगलं काम आपण सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक वर्षी होणाऱ्या शिक्षकांच्या अधिवेशनामध्ये आपण एकत्र जमतो, मागण्या मांडतो, चांगल्या त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या
भूमिका आपण घेऊन राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी घेऊन आपण पुढे काम करतो. पण आता माझी आपल्याला विनंती आहे की जे सरकार काम करतं त्या सरकारबरोबर राहण्याची भूमिका सुद्धा आपण घेतली पाहिजे. नाहीतर आमच्या सरकारकडून काम करायचं संभाजीराव आणि फोटो दुसऱ्याचे लावायचे एवढं मात्र करू नका एवढी आमची विनंती आपल्याला आहे. कारण काळा जोगामध्ये आता हे फोटो बदलले पाहून बरं वाटलं. जे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मी कालच माननीय उपमुख्यमंत्र्यांना भेटून आलो इथे की उद्या ज्या शिक्षक परिषदेला जायचं आहे ते म्हटले माझ्या वतीने सांगा की त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचे आम्ही निश्चितपणे आदर करू, मुख्यमंत्री मी बसून याचा मार्ग काढू अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला या ठिकाणी आश्वासन द्यायला सांगितलेलं आहे. हे कर्तव्यदक्ष सरकार राज्यामध्ये काम करत असताना मला वाटतं आपल्या सगळ्या मागण्यांचा विचार जो माननीय केसरकर साहेबांनी या ठिकाणी त्याचा उल्लेख केला आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. बाकी मागण्या आपण मान्य करत राहतोय पण आज आमचा मुंबईला शिक्षक येतोय, राज्याच्या प्रमुख मुंबईला येत असताना त्याला राहायला जागा नाही आहे. मी महसूल खात्याच्या वतीने मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना देतोय की आता भूखंड शोधा, त्या ठिकाणी आपला शिक्षक भवन बांधता येईल का, आपण आमची तयारी आहे, फक्त आपण आम्हाला मार्गदर्शन करा आम्ही काय करावं आपण सांगा. आम्ही त्या दृष्टीने आमच्या शिक्षकांना आल्यानंतर मुंबईसारख्या मुंबईमध्ये आल्यानंतर त्या राहायची व्यवस्था आपण करण्याची आमची या निमित्तानं काही पुढाकार घेण्याची आमची विभागाची तयारी आहे आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही कारण मुख्यमंत्र्यांना आधी अगोदर मोठे एक तास विलंब झालेला आहे. आम्हाला पुढे सगळ्यांनाच पुढच्या कार्यक्रमात साहेबांना जायचं असल्यामुळे परंतु शिक्षकांच्या प्रेमापोटी स्वतः आदरणीय मुख्यमंत्री महोदय आपल्यामध्ये आलेले आहेत. आज त्यांच्याने आपल्यामध्ये मी अधिक वेळ थांबू इच्छित नाही परंतु संभाजीराव या शिक्षण संघटनेचं काम अतिशय समर्थपणे आपण चालवलेलं आहात मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो. वयाचे आठ नसते कोणत्या संघटनेला, तर मग निष्फळपणे निस्वार्थीपणे काम करण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं संभाजीरावमध्ये ते क्षमता आहे म्हणून इतक्या वर्षानंतर आपण लोकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने दीर्घायुष्य लाभ अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो, आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना आपलं अभिनंदन करतोय. कोकणात आपण आलात, आमच्या सामान साहेबांचा पाहुणचार आपण घेत आहे पण फार समुद्रामध्ये जाऊ नका, आपल्या घरी लोक वाट पाहत आहे, जायचा दिवस आला संध्याकाळी जाऊ नका एवढीच विनंती आपल्याला करतो. पुढे एकदा मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.